ज्योती सदामते जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। निफाणीत लालवटा कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन, लेबर ऑफिस प्रशासनाला धरले धारेवर। बेळगाव जिल्हा लालबावटा कामगार संघटना यांच्या वतीने 19 जून 2023 रोजी 5वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किट व कार्पेंटर किटचे वेळेत वितरण न झाल्याने लालबावटा कामगार संघटनेने संताप व्यक्त करत लेबर ऑफिससमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी लेबर ऑफिस येथे शासकीय किट वितरण प्रसंगी विचारणा होत असताना लालबावटा कामगार संघटना व लेबर ऑफिस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली। बांधकाम कामगार संघटनेचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्शी खाली करा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणे परिसर दणाणून सोडला। यावेळी लालबावटा कामगार संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी धनाजी कांबळे यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मी एक स्वतः बांधकाम कामगार आहे। कामगारांच्या विविध सौलभ्यपैकी 2022 कामगारांच्या विद्यार्थ्यांना 5वीची किट लेबर डिपार्टमेंटमधनं देऊ केली आणि त्या पद्धतीनं लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचं नेतृत्व करत असतेवेळी एक संघटनेचा सेक्रेटरी म्हणून लेबर ऑफिसमधनं आलेल्या आदेशानुसार आमच्याकडे विद्यार्थ्यांची यादी मागितली। जवळजवळ निप्पाणी लेबर ऑफिसला 7634 कामगार नोंदित आहेत, त्यामध्ये जवळजवळ 1800 कामगार आमच्या संघटनेचे आहेत आणि त्या 1800 कामगारांच्यापैकी 500 कामगारांचं विद्यार्थी कमीत कमी 5वीला शिकत आहेत आणि गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणं गव्हर्नमेंटच्या यादीच्या प्रकारे 48 कामगारांची मुलांची यादी ह्या लेबर ऑफिसमध्ये आली असा आम्हाला आदेश दिला आणि त्या आदेशानुसार आम्ही लेबर ऑफिसला यादी डॉक्युमेंटसह जमा केलं। योगायोगानं कर्नाटकातल्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन सरकारनं काय केलं, आचारसंहिता लागू केल्यामुळं आम्ही त्यावेळी आवाज न उठवता एक रीतसर मनवी दिली लेबर ऑफिसला आणि ज्या लेबर ऑफिसनं आम्ही नोंदीत झालो आहे त्या लेबर ऑफिसमधनं आमच्या विद्यार्थ्यांना किट मिळावी अशी विनंती अर्ज दिला आणि विनंती अर्ज देऊन आम्हाला सांगितलं की विलेक्षण होऊ दे, विलेक्षण झाल्यानंतर देतो। आम्ही इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा लेबर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं आणि आमच्या विद्यार्थ्यांची किट आम्हाला मिळावी अशी विनंती केली। इथं विनंती करून आम्ही बेळगाव जिल्हा लेबर ऑफिसला विनंती केली, निवेदन दिलं, त्याचं उत्तर आम्हाला आलं आहे। उत्तर आल्यानंतर संघटनेचा सेक्रेटरी म्हणून आणि या ऑफिसचा लेबर इन्स्पेक्टर म्हणून ह्या दोघांना आदेश लेबर ऑफिसरने दिला, तसं उत्तर माझ्याकडे आहे। ते उत्तर जोडून आम्ही तहसीलदार ऑफिसरांच्यावर चर्चा केली, निप्पाणी पोलीस स्टेशन CPI संघ चर्चा केली, आम्हाला त्रास व्हाला आहे, आम्ही 5 दिवसाची मुदत पुन्हा देऊन नाहीपेक्षा मी आंदोलनाला स्ट्राईक करणार असं सूचना देऊन 5 दिवसानंतर आम्ही आंदोलन करायला ज्यावेळी आलो त्यावेळी आम्ही निवडून दिलेलं जनप्रतिनिधी म्हणतात की 4-5 दिवसानंतर फंक्शन घेतो आणि मग वाटतो, हे माझ्यासाठी एक कामगार म्हणून दुःखाची बाब असं मला वाटालं आहे। कामगारांची यातना बाजूला होण्यासाठी म्हणून जी कामगार किट विद्यार्थ्यांची किट शालेय किट दिली, शाळा चालू होऊन जवळजवळ 1-1.5 महिना झाला, ह्या कामगारांना प्रश्न पडला की विद्यार्थ्यांना साहित्य गव्हर्नमेंटकडनं आमचं यादीला नाव आलं आहे, मी घ्यायचं का नाही, वर्गात गेल्यानंतर शिक्षक म्हणते तुझे पाठ्यपुस्तकं नाही, शाळेला येऊ नको। मी इथं आलेल्या लेबर ऑफिसरना सगळ्या अधिकाऱ्यांना तुमच्यामार्फत पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जी निप्पाणीत कामगारांच्यासाठी किट आल्या ती कामगारांना आज तुमच्या हातनं द्यावं, तुमचा गौरव करावा आणि कामगारांना हसत खेळत आपल्या घरला पाठवावं असं तुमच्या या प्रसारमाध्यमाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतो। नाहीपेक्षा किट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जागा सोडणार नाही, येणाऱ्या प्रसंगाला आम्ही सामोरं जाऊ शकतोय। येवे धावे उन्नातानात राबताना आम्हाला त्रास होतोयच, आमच्या हक्कासाठी लेबर ऑफिससमोर बसायचा प्रसंग आला तरीसुद्धा आम्ही 4 दिवस सोसायची तयारी, असं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं तुमच्यामार्फत सर्व अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करतो, आजच्या सोल्युशन करावं आणि आम्हाला जगण्याचा एक पर्याय म्हणून मार्ग काढून आमच्या घराला सुखरूप पोचवावं असं विनंती करतो। धन्यवाद।
व प्रशासनाच्या कामगारांचे किट देण्याविषयी विनंती केली. कामगारांच्या ठिय्या आंदोलनाला व मागण्यांना उत्तर देताना बेळगाव जिल्ह्याचे लेबर ऑफिसर जुगूर म्हणाले, येत्या 22 जून ते 26 जून पर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किट व कार्पेंटर किट कार्यक्रम घेऊन वितरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर लालबावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. ಹಾಗೂ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನೀಡುವ ಕುರಿತು ಉಲ್ಲೇಖ ಉಪಸಂಘದ ಪತ್ರದ ದಿನಾಂಕ 12/6/2023 ಮೇಲ್ಕಾಣದ ವಿಷಯ ಹಾಗೂ ಉಲ್ಲೇಖಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ದಿನಾಂಕ 12/6/2023 ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 5ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಓದುವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಗೂ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವಂಥ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ಗಳಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಸರಬರಾಜು ಮಾಡಲಾದಂಥ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನೀಡಲು ವಿನಂತಿಸಿದ್ದು ಇರುತ್ತದೆ. ಅದರಂತೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೋರುವುದೇನೆಂದರೆ ಸದರಿ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ದಿನಾಂಕ 26/2023 ಒಳಗಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಸರಬರಾಜು ಮಾಡಿರುವ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಮಂಡಳಿಯ ನಿಯಮಾನುಸಾರ ಹಾಗೂ ಅರ್ಹ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೀಡಲಾಗುವುದೆಂಬ ವಿಷಯವನ್ನು ತಮಗೆ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಇರುವುದು ಕಾರ್ಮಿಕರ ಏಳಿಗೆಗೋಸ್ಕರ. ಕಾರ್ಮಿಕರ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅವರೊಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರಿಂದ ಕಾರ್ಮಿಕರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏಳಿಗೆಗೋಸ್ಕರ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಂಗಾಗಿ ಕೋವಿಡ್ 1ನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ 2ನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಮಂಡಳಿಯಿಂದ ನೇರವಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಖಾತೆಗೆ ಹಣ ಜಮಾ ಮಾಡುವುದಾಗಲಿ, ಆಹಾರ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನೀಡುವುದಾಗಲಿ, ವಿವಿಧ ಥರದ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಏನು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಆ ಸಹಾಯವನ್ನು ನೀಡಿ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಧಾರಿಸುವಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಈ ಒಂದು ಏನು ಮುಷ್ಕರ ಹೂಡಿದ್ರಿ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಲಾಲ್ಬೋಟಾ ಬಾಂಧಕಾಮ ಕಾಮಗಾರ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ಲೇಬರ್ ಆಫೀಸ್ ಸಮೋರ ಧರಣಿ ಆಂದೋಲನ ಕರ್ನಾಚಾ ಜೊ ನಿರ್ಣಯ ಘಟ್ಲಾ ಆ ನಿರ್ಣಯದ ಪ್ರತಿಸಾದ ಮನೂನ್ ನಿಯೋಜನಾನುಸಾರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಲ ಆಮ್ಹಿ 200 ಕಾಮಗಾರ ಆಜ ಏನಾರ ಜರ ಆಜ ನಾಹೀ ಆಮಚಿ ಭೂಮಿಕಾ ಯಶಸ್ವಿ ಝಾಲಿ ತರ ದುಸರ ದಿವಸಿ 500 ಏನಾರ ತಿಸರ ದಿವಸಿ ಆಮ್ಹಿ ತಹಸೀಲ್ದಾರ ಆಫೀಸ್ ಮಧ್ಯೆ 1000 ಕಾಮಗಾರ ಬಸಣಾರ ಅಸ ತೋಂಡಿ ಚರ್ಚಾ ಕರೂನ್ ಆಮ್ಹಿ ಆಜಚಾ ಹೇ ನಿದರ್ಶನ ಕರಣ್ಯಾಚಾ ಜೊ ಪ್ರಯತ್ನ ಕೇಲಾ ತ್ಯಾಲಾ ಮಲಾ ದುಃಖ ವಾಟತೆ ಕಾಮಗಾರ ಮನೂನ್ ಕಿ ಜುಗೂರ್ ಸರ್ ಬೆಳಗಾವ್ ಆಫೀಸ್ ಮಧ್ಯೆ ಜಾಯಿನ್ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಆಮ್ಹಿ ತ್ಯಾಂಚೆ ಏಕ ಸ್ವಾಗತ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಆಮ್ಹಿ ಟೋಟಲ್ ತಾಲುಕಾ ಟೀಮ್ ಘೇವುನ್ ಗೆಲ್ತೋ. ಪಣ ಜುಗೂರ್ ಸರಾನ ದುಸರ್ಯಾ ತಾಲುಕ್ಯಾಲಾ ಗೆಲ್ಯಾಮುಳ ತ್ಯಾಂಚಿ ಆಮ್ಚಿ ಭೇಟ್ ಝಾಲಿ ನಾಹಿ. ಪಣ ಯೋಗಾಯೋಗಾನ ಯಾ ಆಂದೋಲನಕಾಸನ ನಿಮಿತ್ತ ಜುಗೂರ್ ಸರ್ ಯಾ ನಿಪ್ಪಾನಿ ಲೇಬರ್ ಆಫೀಸ್ಲಾ ಭೇಟ್ ದೇವುನ್ ಆಮ್ಚ್ಯಾ ಕಾಮಗಾರಾಂಚ್ಯಾ ಸಮಸ್ಯಾ ಜಾಣೂನ್ ಘೇವುನ್ ಮೀ ಏಕ ಅಧಿಕಾರಿ ಮನೂನ್ ನವ ಏಕ ಕುಟುಂಬಾತ್ಲಾ ಸದಸ್ಯ ಮನೂನ್ ಜುಗೂರ್ ಸರಾಂಚ್ಯಾ ಸಮೋರ್ ವಿಚ್ಛಾ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ತೋ. ಜಿ 125 ಕಿಟ್ ಆತಾ 9ವಿ ತೆ 12ವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾನ ಆಲ್ಯಾ ಸರ್ ಆನಿ ನಿಪ್ಪಾನಿ ತಾಲುಕ್ಯಾಲಾ ಸರ್ ಸಗಳ್ಯಾನ ದೇಣಾರ ತುಮ್ಹಿ. ನಿಪ್ಪಾನಿ ತಾಲುಕ್ಯಾಲಾ ಜವಳ ಜವಳ 500 ಕಾಮಗಾರಾಂಚಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 500 ಐತ್ ಆನಿ ನಿಪ್ಪಾನಿಲಾ ಆಲ್ಯಾ 125 ಕಿಟ್. ರಾಹಿಲೆಲ್ಯಾ ಕಾಮಗಾರಾಂಚ್ಯಾ ಪಣ ಮುಲಾನಾ ಈ ಕಿಟ್ಚಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರಾವಿ ಅಸಿ ಸಗಳ್ಯಾಂಚ್ಯಾ ವತಿನ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಸ ಪತ್ರಕಾರಾಂಚ ತಹಸೀಲ್ದಾರ ಆಫೀಸ್ ಆಮ್ಹಾಲಾ ಸಹಕಾರ್ಯ ಕೇಲ್ಯಾಬದ್ದಲ್ ಸರ್ವಾಂಚ ಆಭಾರ ಮಾನ್ತೋ ಆನಿ ತುಮ್ಚ್ಯಾ ಯಾ ಮನವಿನುಸಾರ ಆಮ್ಹಾಲಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಉತ್ತರ ದಿಲ್ಯಾಮುಳ ಆಮ್ಹಿ ಧರಣಿ ಆಂದೋಲನ ಪಾಠಿಮಾಗೆ ಘೇತೋ ಅಸ ಜಾಹೀರ. यावेळी तालुक्यातील लालबावटा कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निप्पाणी CPI संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. निप्पाणीहून जनशक्ती न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर.